स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डू द मॅथ्स 1 2 3। आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स। यामध्ये आपण पाहणार आहोत ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑपरेशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर आणि प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन आपण पाहिलं। आज आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी ॲडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन। फॉर एक्झाम्पल, वी विल टेक वन एक्झाम्पल, 6 इंटीजर 1/3 प्लस 2 अँड 1/3। आता हा या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला हे दोघेही मिक्स फ्रॅक्शन ॲड करायचे। तर या ठिकाणी दोन मेथड आहे। पहिली मेथडमध्ये आपण काय करूया, आधी आपण यातले होल नंबर हे वेगळे करू आणि मग फ्रॅक्शन फ्रॅक्शनची बेरीज करू आणि मग एकत्र त्यांची बेरीज करू। पहा या ठिकाणी, या ठिकाणचा होल नंबर 6, ओके, या ठिकाणचा 2, या दोघांना आपण ॲड केलं, प्लस आता इथला फ्रॅक्शन काय 1/3 आणि इथला फ्रॅक्शन काय 1/3, हे दोघे वन फ्रॅक्शन एका बाजूला घेतले। दिस इज द मेथड 1, ओके। नाव ॲड दिस 2 6 + 2 8 प्लस, या ठिकाणी या फ्रॅक्शन्सला ॲड करत असताना आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो की त्यांचा डिनॉमिनेटर सेम पाहिजे। आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण न्युमरेटरची बेरीज करू, 1 + 1/3, ओके। 8 + 2/3 मीन्स 8 integer 2/3, हे झालं आपलं ॲन्सर। आता हेच उदाहरण आपण सेकंड मेथडने सोडू, ज्या ठिकाणी आपण काय करूया हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे याचं कन्वर्शन आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करूया। 6 integer 1/3 + 2 integer 1/3, पहिली स्टेप काय आपली की या दोघांचं कन्वर्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये। आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय असतो की ज्याचा न्युमरेटर हा मोठा असतो कशापेक्षा, डिनॉमिनेटरपेक्षा। तर अशा फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कन्वर्शन करायचं आहे। मग काय होईल या ठिकाणी कन्वर्शन, या 3 या 6 मल्टिप्लाय करायचं, 3 × 6, आणि याच्यामध्ये हा जो न्युमरेटर आहे 1 तो ॲड करायचा, डिवायडेड बाय 3, हे झालं याचं कन्वर्शन। नंतर याचं कन्वर्शन काय होईल, 3 × 2 मल्टिप्लाय करायचं प्लस हा न्युमरेटर 1 डिवाइड बाय 3। अगेन नेक्स्ट कॅरी आउट द मल्टिप्लिकेशन, 3 × 6 = 18 प्लस 1/3, इन सेकंड केस 3 × 2 = 6 6 + 1/3, 18 + 1 = 19/3 प्लस 6 + 1 = 7/3, ओके। नाउ ॲड देम सिन्स देअर डिनॉमिनेटर इज सेम, 19 + 7 9 & 7 = 16, कॅरी 1 26/3। आता हे 26/3 आहे। आता हा काय झाला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, पण आपल्याला ॲन्सर कशात लिहायचं आहे, मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे। मग आपण या बाजूला एक साईडला काय करून घेऊया, भागाकार करून घेऊया, 26 / 3, तर या ठिकाणी 3 8 किती होतात, 24 होतात, 3 8 = 24 मायनस करा, बाकी किती उरली, 2। मग आपला मिक्स फ्रॅक्शन काय झाला या ठिकाणी, मिक्स नंबर काय होईल आपला या ठिकाणी, 2 काय झालं आपलं, कोशंट काय 8, सगळ्यात आधी कोशंट लिहायचा, मग या कोशंटच्या इथून मध्यभागापासून अशी आडवी रेष घ्यायची, वरच्या बाजूला न्युमरेटरमध्ये काय येईल रिमेंडर 2, आणि या ठिकाणी खाली काय येईल आपला डिवायझर 3, म्हणजे हा आपल्याला सेम ॲन्सर या ठिकाणी मिळालेला आहे। आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, माझ्याकडे उदाहरण काय, 3 integer 1/3 किंवा 3 & 1/3 मायनस 1 & 1/4 म्हणजे 1 integer 1/4। आता याला पहिल्या मेथडने आपण सॉल्व्ह करू, दोन मेथड आहेत। पहिल्या मेथडमध्ये आपण काय करू, कम्प्लीट नंबर जे आहेत ते बाजूला काढून घेऊ, 3 - 1 एका साईडला केले, प्लस दुसऱ्या भागामध्ये काय घेतलं, 1 - 1/3 - 1/4, इकडे पूर्ण जे कम्प्लीट नंबर होते त्यांची आपण वजाबाकी केली आणि दुसऱ्या कंसामध्ये काय केलं, आपण जे फ्रॅक्शन होते त्यांची वजाबाकी केली आणि या दोन्ही वजाबाक्या मग आपण एकत्र करून लिहू आपला मिक्स नंबर, ओके। आता या ठिकाणी यांची वजाबाकी 2 आली, प्लस यांची वजाबाकी करायची आपल्याला डिनॉमिनेटरसारखा नाही, मग डिनॉमिनेटरसारखा करून घेऊ, इथे 1/3 या मल्टिप्लाइड बाय 4, इथे मल्टिप्लाइड बाय 4 आणि 1/4 इज मल्टिप्लाइड बाय 3। पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं न्युमरेटर डिनॉमिनेटरमध्ये आणि दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरने पहिल्याच्या न्युमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण त्यांचा छेद सारखा करत आहोत, म्हणजे 2 + 4 1 = 4, 3 × 4 = 12 मायनस 3 1 = 3, 4 × 3 = 12। आता इथे डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मग 2 + 4 - 3/12 = 2 + 1/12
ट्वेल्व, आता वनला काही भाग जात नाही या ठिकाणी आपला भागाकार आपण याचा याच्यापुढे आपल्याला काही भाग देता येणार नाही, याला आणखी सिम्प्लिफाय करता येणार नाही. मग आपला मिक्स नंबर काय झाला, टू इंटीजर वन अपॉन ट्वेल्व, हे झालं आपलं आन्सर. आता सेकंड मेथडने जाऊया आपण. सेकंड मेथडमध्ये काय करायचं, याचं आधी कन्व्हर्शन करायचं. कशामध्ये, मिक्स फ्रॅक्शनचं रूपांतर कन्व्हर्शन करायचं इमप्रॉपरमध्ये. इमप्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला बनवायचा आहे, इमप्रॉपर. ओके, मग आधी थ्री इंटीजर वन अपॉन थ्री मायनस वन इंटीजर वन अपॉन फोर. मग आता याचा इमप्रॉपर फ्रॅक्शन करायचं आहे. मग हा डिनॉमिनेटरमधला तीनने याला मल्टिप्लाय करायचं, थ्री इंटू थ्री प्लस न्यूमरेटर, ओके, डिवाइड बाय थ्री. मायनस चारने वनला मल्टिप्लाय करायचं, फोर इंटू वन प्लस हा न्यूमरेटरमधला वन डिवाइड बाय फोर. आता तीन त्रिक नऊ आणि एक दहा, दहा भागेला तीन आणि या साईडला काय होतील, चार एक चार चार आणि एक पाच भागेला चार. आता यांचा छेद सारखा करायचा, म्हणजे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं, म्हणजे चारने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि तीनने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, म्हणजे टेन इंटू फोर थ्री इंटू फोर मायनस फाईव्ह इंटू थ्री अपॉन फोर इंटू थ्री. कॅरी आउट द मल्टिप्लिकेशन, वी विल गेट या ठिकाणी बारा मिळेल, डिनॉमिनेटर सेम झाला आहे, दहा चौक चाळीस झालेत आणि या ठिकाणी पाच ते पंधरा झाले. ठीक आहे, आता वजाबाकी करून घ्या, चाळीस वजा पंधरा भागेला बारा. आता चाळीसमधनं जवळपास पंधरा आपण वजा करू तर आपल्याला काय मिळतील, पंचवीस भागेला बारा मिळतील, ट्वेंटी फाईव्ह अपॉन ट्वेल्व. मग इथं कच्चं काम करूया आणि भागाकार करून घेऊया, बाराने आपल्याला ट्वेंटी या ठिकाणी उरले वन. आता आपला मिक्स फ्रॅक्शन काय होईल मग आन्सरमध्ये, हा होता आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता आपल्याला याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. रिमाइंडर काय होता, वन भागितलं कशाने आपण बाराने, आणि क्वेश्चन काय होता आपला दोन, पा टू इंटीजर वन अपॉन ट्वेल्व, टू इंटीजर वन अपॉन ट्वेल्व. कोणत्याही मेथडने आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला उत्तर तेवढेच येणार. फक्त या ठिकाणी काय होतं की ही वजाबाकी होती म्हणून आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये वजाबाकी केली, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वजाबाकी केली, दोघांची अलग अलग वजाबाकी केली आणि त्याला ॲड केलं. या ठिकाणी आपण काय केलं, आधी याचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घेतला आणि मग छेदसारखा करून त्यांची वजाबाकी करून आपण उत्तर काढलं. ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूया आपण. सेवन इंटीजर वन अपॉन एट मायनस सिक्स इंटीजर मायनस सिक्स इंटीजर वन अपॉन टेन. दोन मेथड आहेत, पहिल्या मेथडनुसार आपण जाऊया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये सेवन मायनस सिक्स प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वन अपॉन एट मायनस वन अपॉन टेन. सेवन मायनस सिक्स वन आले, प्लस या दोघांमध्ये छेद सारखा करायचा आपल्याला. काय छेद सारखा कसं होईल, तर वन इंटू टेन करा डिवाइडेड बाय एट इंटू टेन मायनस, आता इथे आठने मल्टिप्लाय करा, वन इंटू एट टेन इंटू एट. मग पुढे वन प्लस दहा एक दहा, दहा भागेला ऐंशी आले इथे आणि आठ भागेला ऐंशी. डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरची वजाबाकी करूया. वन प्लस टेन मायनस एट अपॉन एटी, ओके. वन प्लस दहातनं आठ गेले खाली उरले दोन, टू अपॉन एटी. आता याला आणखी पुढे सिम्प्लिफाय करता येते का लक्षात घ्या, दोनला भाग जाणार नाही, सिम्प्लिफाय करता येणार नाही. मग आपलं शेवटचं आन्सर काय आलं या ठिकाणी, मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण लिहूया. आता या दोघांना एकत्र करून मिक्स फ्रॅक्शन लिहू, कम्प्लीट नंबर हाय आणि हा फ्रॅक्शन, यांना दोघांना एकत्र केल्यावर काय होईल, वन इंटीजर टू अपॉन एटी, हे प्लस साईन आपण काढलं फक्त इथे. ठीक आहे, आता दुसरी मेथड पाहूया आपण. दुसऱ्या मेथडमध्ये सेवन इंटीजर वन अपॉन एट मायनस सिक्स इंटीजर वन अपॉन टेन. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, याचं मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्शन इम्प्रॉपरमध्ये करायचं आहे. मग काय होईल, एटने सेवनला मल्टिप्लाय करायचं असतं आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचा असतो, हा न्युमरेटरमधला वन, ओके, डिवायडेड बाय एट. हे झालं याचं इम्प्रॉपरमध्ये कन्वर्शन. आता याच्या केसमध्ये काय होईल, टेनने मल्टिप्लाय करायचं सहाला आणि प्लस वन करायचा डिवाइड बाय टेन. मग या ठिकाणी सातेवटी छप्पन आणि एक सत्तावन, सत्तावन भागेला किती आले, आठ, इथे वजा, दहा सक साठ, साठ अधिक एक किती झाले, एकसष्ट भागेला दहा. आता छेद सारखा करा, इथे दहाने गुणा इकडे आठने गुणा, फिफ्टी सेवन इंटू टेन, एट इंटू टेन मायनस सिक्स्टी वन इंटू एट, टेन इंटू एट. या ठिकाणी ऐंशी, या ठिकाणी ऐंशी,
8 × 1 = 8, 8 × 8 = 48, ठीक है, आणि 57 × 57 आणि हा 0। ठीक है, आता पुढच्या स्टेपला काय करायचं, अंशाची वजाबाकी करा। डिनोमिनेटर सेम आहे, 570 570 मायनस 488 यांची वजाबाकी करा। काय येईल वजाबाकी, 10 तून 8 गेले, या 10 शून्यातून जात नाही, हातचा घेतला, 10 तून 8 गेले, खाली उरले 2, हातचा या ठिकाणी परत केला, 17 तून 9 गेले, खाली उरले 8, हातचा परत केला 0। ठीक आहे, 82/80, आता 82/80 याचं काय करायचं, आपल्याला इमप्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्शन करायचं आहे मिक्स नंबरमध्ये। मग या ठिकाणी भागाकार करून घेऊ आपण, 82/80, 80 वजा करा, खाली उरले 2, मग काय आला आपला मिक्स नंबर, कोशंट 1 रिमाइंडर 2 डिवाइड बाय 80, 1 इंटीजर 2/80, 1 इंटीजर 2/80, दोन्ही केसमध्ये आपलं सेम आन्सर आलेलं आहे। ठीक आहे, आणि आणखी याला जर तुम्हाला सोपं करून लिहायचं असेल तर याला काही लोक असं लिहू शकतात, हा यांचा जर भागाकार केला तर काय होईल, 1 इंटीजर 1/40, ओके, असं पण आपल्याला लिहिता येईल। काय केलं इथे आपण, 2 ने याला पण भागितलं आणि याला पण भागितलं, म्हणजेच काय होईल या ठिकाणी, 1 इंटीजर 2 × 2 = 2 × 4 = 1 इंटीजर 1/40, सिम्प्लीफाय करून घेतलं आपण आन्सरला। ठीक आहे, पाहि या ठिकाणी आता आपण एक शाब्दिक उदाहरण पाहतोय। या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं काय आहे, सुयश बॉट 2.5 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3.5 kg ऑफ शुगर, हाऊ मच शुगर डीड दे बॉट टुगेदर, म्हणजे या पहिल्या टप्प्यात आपल्याला काय काढायचं, हाऊ मच म्हणजे दोघांनी एकूण शुगर किती आणली ते आपल्याला या ठिकाणी पहिल्या टप्प्यात काढायचं आहे, आणि दुसरं टोटल शुगर दे बॉट, ओके, इज इक्वल टू, यानी किती आणली, 2.5 kg, कोणी आणली, सुयेशनी, आणि सागरने किती आणली, 3.5 kg। आता ॲड करा, आधी आपण काय करू, यातला जो होल नंबरचा पार्ट आहे तो ॲड करून घेऊ, 2 + 3, आणि या साईडला काय करू आपण, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/2 + 1/2, एवढी के जी त्यांनी साखर आणलेली आहे, तर 2 + 3 = 5 झाले, आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 1 + 1/2 छेद सारखं असल्यामुळे अंशाची बेरीज केली आपण, के जी म्हणजेच काय झालं, 5 + 1 + 1 = 2, 2/2 हां म्हणजेच काय झालं, 1 म्हणजेच 5 + 1 = 6 kg साखर त्यांनी काय केली, आणली। ओके, आता साखरचा दर आपल्याला दिलेला आहे, काय साखरचा दर, कॉस्ट ऑफ 1 kg शुगर इज इक्वल टू 32 रुपीज, देअरफोर कॉस्ट ऑफ 6 kg शुगर इज इक्वल टू 32 × 6, 6 × 6 = 12, 7 × 8 = 19, 192 रुपीज। ओके, मग त्यांनी साखर किती रुपयाला आणली, 192 रुपयाला आणली। ठीक आहे, मग त्यांनी किती खर्च केला साखरेवरती, लिहा इथं, दे स्पेंट 192 रुपीज ऑन शुगर। ओके, पाहिजे आपलं दुसरं उदाहरण आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आराधना या मुलीने काय केलं, ग्रो पोटॅटो इन 2/5 पार्ट, ओके, 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन, आणि ग्रीन व्हेजिटेबल काय केलं, 1/3 पार्टमध्ये पेरलं, आणि ब्रिंजल काय केलं, उरलेल्या भागामध्ये पेरलं। समजा तिच्याकडे 1 गार्डन आहे, ओके, तिच्याकडे काय आहे, 1 गार्डन, या 1 गार्डनमध्ये तिने काय केलं, काही भागामध्ये पोटॅटो पेरले, ओके, आणि काही भागामध्ये तिने काय पेरलं, ग्रीन व्हेजिटेबल पेरलं। ठीक आहे, आणि ग्रीन आणि पोटॅटो
या दोघांना मिळून जेवढा भाग तिने वापरला तो भाग आपल्याला या पूर्ण वन गार्डनमधनं ओके गार्डनमधनं वजा करायचा. मग वजा केल्यानंतर काय होईल, आपल्याला कोणता भाग मिळेल की ज्या असा भाग मिळेल की ज्यामध्ये तिने काय केले असेल, ब्रिंजल पेरलेली असतील. ओके मग आता आपण याचा आन्सर कसं लिहिणार, टोटल पार्ट ऑफ प्लॉट यूज्ड फॉर पोटॅटो अँड ग्रीन व्हेजिटेबल. काय येईल मग तो, या ठिकाणी पोटॅटो 2/5 पार्ट प्लस ग्रीन व्हेजिटेबल 1/3 पार्ट. मग आता दोघांना ॲड करा, दोघांचं छेद सारखा नाही आहे, मग दोघांचा छेद सारखा करूया आपण. मग त्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, तर दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं, 2/5 × 3 × 3 ठीक आहे. आणि आता दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्याच्या डिनॉमिनेटरने, हा दुसरा फ्रॅक्शन त्याला पहिल्याचा डिनॉमिनेटर 5 याने मल्टिप्लाय करा, छेद सारखा झाला, 2 × 3 = 6/15 प्लस 5 × 5 = 15. आता न्युमरेटरची बेरीज करा, 6 + 5 / 15 म्हणजेच काय झालं, 11/15. ओके आता एवढ्या पार्टमध्ये काय केलं तिने, हे दोन भाजीपाला पेरलेलं आहे, आता रिमेनिंग पार्टमध्ये काय पेरलं तिने, पोटॅटो पेरलेलं, ब्रिंजल पेरलं. देअरफोर आउट ऑफ वन प्लॉट शी प्लांटेड पोटॅटो अँड ग्रीन व्हेजिटेबल इन 11/15 पार्ट. देअरफोर शी प्लांटेड ब्रिंजल इन 1 − 11/15 पार्ट. हे पूर्ण प्लॉट, त्याच्यापैकी एवढा पोटॅटो आणि ग्रीन व्हेजिटेबलने घेतला आणि तो वजा करा, म्हणजे उरलेला भाग कोणी वापराय, ब्रिंजलने, म्हणजे 1. आता 1 मधून 11/15 जाणार नाही, म्हणून त्याचा छेद सारखा करायचा, तर इथे 1 × 15 / 1 × 15 या ठिकाणी न्युमरेटर डिनॉमिनेटर दोघेही 1 आहेत, −11/15. मग 15 / 15 = 11/15. मग 15 × 11 = 11 खाली उरले 15, म्हणजे उत्तर किती आलं, 4/15. देअरफोर शी प्लांटेड ब्रिंजल इन 4/15 पार्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. या उदाहरणामध्ये काय, आधी आपण दोन जे व्हेजिटेबल घेतले त्याचा आपण भाग काढला आणि तो भाग आपण पूर्ण प्लॉटमधून वजा केला, म्हणजे आपल्याला ब्रिंजल किती भागात घेतलं ते आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, पहा मित्रांनो, पुढचं एक उदाहरण घेऊया आपण. संदीप फील्ड वॉटर इन 4/7 पार्ट ऑफ एम्प्टी टँक आफ्टर द दॅट रमाकांत फील्ड 1/4 पार्ट मोर ऑफ द सेम टँक. म्हणजे एका टँकमध्ये एवढं पाणी संदीपने भरलं, ठीक आहे, 4/7 पार्ट, आणि 1/4 पार्ट कोणी भरलं, रमाकांतने, आणि यातलं पाणी किती वापरलं उमेशने, देन उमेश यूज 3/14 पार्ट ऑफ वॉटर टू गार्डन. ओके 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन इफ द टँक हॅज मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर, हाऊ मेनी लिटर्स वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. वॉटर फिल्ड इन टँक बाय संदीप अँड रमाकांत. किती भरलं त्यांनी पाणी, एकाने भरलं 4/7 आणि दुसऱ्याने भरलं 1/4. मग टोटल पाणी किती भरलं, छेद सारखा करा आणि यांची बेरीज करा. तर पहिल्या फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय करूया दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरने, म्हणजे 4 ने. ओके प्लस दुसऱ्या फ्रॅक्शनला आता मल्टिप्लाय करू पहिल्याच्या डिनॉमिनेटरने,
म्हणजे इंटू 7 काय झालं मग, 4 4 जा 16 अपॉन 7 चौक 28 28 प्लस 7 1 जा 7 4 7 जा 28 डिनॉमिनेटर सेम मग न्युमरेटरची बेरीज करा 16 प्लस 7 अपॉन 28 म्हणजेच किती पाणी भरलं त्या दोघांनी टाकीमध्ये 23 6 16 आणि 7 23 23 छेद 28 पार्ट एवढं पाणी त्या दोघांनी भरलं. आता यातलं पाणी वापरलं कोणी उमेशने, उमेश यूज किती पाणी वापरलं 3 अपॉन 14 देअरफोर वॉटर रिमेनिंग ओके रिमेनिंग इन टँक वॉटर रिमेनिंग इन टँक किती होतं, किती 23 छेद 28 होतं आणि वापरलं किती 3 अपॉन 14 28 पार्ट पाणी होतं त्यातलं 3 अपॉन 14 पार्ट वापरलं. आता या ठिकाणी 14 2 जा 28 होतात मग आपल्याला इथं छेद सारखा करायचं असेल तर आपण याला दोन्ही गुणावं लागेल. मग आता आपण ही वजाबाकी करू, वजाबाकी काय येईल आपली 23 अपॉन 28 मायनस 3 अपॉन 40 छेद सारखा करायचा, इथे 2 ने मल्टिप्लाय करा इथे 2 ने मल्टिप्लाय करा तर काय होतील मग, या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल तर 23 अपॉन 28 मायनस 3 2 जा 6 अपॉन 28 म्हणजे 23 वजा 6 भागेला 28 23 मधनं 6 गेले खाली उरले 17 अपॉन 28 पार्ट. मग टाकीमध्ये पाणी किती आहे आता आपल्या 23 अपॉन 28 पाणी भरलं दोघांनी त्यातलं तिसऱ्याने एवढं वापरलं मग आता ही वजाबाकी केल्यानंतर टाकीमधलं पाणी आपल्याला किती मिळालं 17 अपॉन 28 पार्ट. आता आपल्याला टाकीची कॅपॅसिटी दिली, मग टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे, कॅपॅसिटी ऑफ टँक, कॅपॅसिटी ऑफ टँक, टँकची कॅपॅसिटी किती दिलेली आपल्याला 560 लिटर मग देअरफोर किती पाणी उरलं टाकीमध्ये 17 अपॉन 28 ऑफ दिस मच मग काय येईल ते आन्सर देअरफोर वॉटर इन टँक इज इक्वल टू 17 अपॉन 28 ऑफ 560 म्हणजेच काय 17 अपॉन 28 इंटू 560 एवढं लिटर पाणी त्या टाकीमध्ये आहे. मग आता हा गुणाकार करा 28 एक 28 28 दुणे 56 आणि हा 0 इथे 20 म्हणजेच काय झालं 17 गुणेला 20 लिटर 28 एक 28 28 20 560 म्हणजे 20 गुणेला 17 म्हणजे 340 लिटर पाणी त्या टाकीमध्ये सध्या उरलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो, सरावासाठी आपण प्रॅक्टिस सेट जो 10 आहे तो सोडून पहा आणि या व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.